सारिखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्यैषा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सबसंतन की जय। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरम् पूषा महापातकनाशनम् कूजन्तम् मधुरम् मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् सर्वोपस्थित साधक माता भगिनी आणि बंधूंनो, समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, कथा मोरयाची, कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठया राघवाची। आणि अशी ही राघवाची कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी अशा आपल्या शिष्यांना समर्थाने आज्ञा केलेली आहे। त्या आज्ञेचं पालन करण्याचं सद्भाग्य मला तुमच्यासारख्या सगळ्या सद्भक्त श्रोत्यांच्यामुळे लाभलं। सतासमुद्राच्या पलीकडे प्रभुरामचंद्रांची ही पावन गाथा आजपासून आपण श्रवण करणार आहोत आणि या पवित्र गाथेमध्ये सुस्नात होणार आहोत। राम आणि कृष्ण हे दोन्ही भारतीय संस्कृतीचे दोन डोळे आहेत। रामायण आणि भागवत याच्या कथा हिंदुस्थानामध्ये सतत सुरू असतात। मग मुरारी बापू असतील, किशोरजी व्यास असतील, रमेशजी ओझा असतील, आसाराम बापू असतील, त्यांच्या या रामकथा आणि भागवत कथा निरंतर हिंदुस्थानात चालू असतात। आज या ठिकाणी वाल्मिकींची कथा आपण पाहणार आहोत। अनेक रामकथा आहेत, सुमारे 200 रामकथा आहेत। नुसत्या मराठीमध्ये संत एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे, श्रीधर स्वामींचं रामविजय आहे, अगदी अलीकडचं गीतरामायण सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। बंगाली भाषेमध्ये कृतवास रामायण आहे, उरिष्यातलं रामायण आहे, जैनांचं रामायण पुन्हा निराळ आहे। हिंदीमध्ये गोस्वामींचं रामचरित मानस हा अद्भुत ग्रंथ आहे, ते भगवान व्यासदेवांचं अध्यात्म रामायण आहे। अशी अनेक रामायणं आहेत। भागवताच्या पिता घोटाळा नाही आहे, भागवत फक्त एकच आहे आणि ती भगवान वेदव्यासांची संहिता आहे, त्यामुळे तेवढी एकच संहिता भागवताची जशीच्या तशी उपलब्ध आहे। पण रामायण मात्र अशी भिन्न भिन्न आहे, नुसती भिन्न नाही आहे तर या रामायणाच्या कथानकांमध्ये सुद्धा थोडासा अंतर्विरोध आहे। उदाहरणार्थ केवट प्रसंग जर आपण घेतला की रामचंद्रांना गंगा नदी पार करायची आहे आणि ती पार करत असताना त्यांना नौका हवी आहे आणि हा केवट त्यांना त्या नदीच्या पलीकडे नेतो।
हा प्रसंग वाल्मिकी रामायणात कुठे नाहीये. अध्यात्म रामायणात व्यासदेवाने तो वर्णन केलाय, पण तो केव्हा? तर राम लक्ष्मण यांना विश्वामित्रांच्या बरोबर मिथिलेत जायचं आहे त्यावेळेस वर्णन केलेलं आहे. तर गोस्वामी तुलसीदासांनी राम लक्ष्मण सीता वनवासात जातात तेव्हा तो प्रसंग दिलेला आहे. आता नवीन पिढी खूप चिकित्सक झालेली आहे, असा अंतर्विरोध जर दिसला तर मग रामायण हे खरंच ऐतिहासिक काव्य आहे का ते काल्पनिक आहे, अशा प्रकारची शंका नवीन चिकित्सक तरुण विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणं शक्य आहे. ज्यांना हेतुता हा रामचरित्राचं मुद्दाम हनन करायचं आहे, मुद्दाम रामचरित्राचं खंडन करायचं आहे, त्यांना ही चांगली संधी आहे. ते म्हणू शकतात बघा हा असा अंतर्विरोध आहे ज्यांना रामायण हे फक्त काल्पनिक काव्य आहे, इथे कुठे सुसंवाद दिसत नाही, सुसूत्रता दिसत नाही. अशा वेळेला आपल्याला मूळ वाल्मिकी रामायण ही जी कथा आहे त्या कथेकडे जावं लागणार आहे.